पाहूया ना मोठ्या बातम्यांचा आढावा घेऊया. सायंकोळी वड्यात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. काल रात्री ड्रग्स नशेत अनिल गुप्ताकडून चिमुकलीवर अत्याचार. सोशल मीडियावर पोस्ट करत अमित ठाकरेंची कारवाईची मागणी. मुंबई शहरात ड्रग्सचं प्रमाण वाढत असल्याचाही उल्लेख. महायुतीचे नेते हे एकवचनी रामाचे भक्त, त्यामुळे वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, राजू शेट्टींची मागणी. तसंच लाडक्या बहिणींनी डिसेंबरपासून 2100 रुपये सुरू करण्याचीही मागणी. इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांना धक्का. नगरपरिषदेचे गटनेते गजानन गवळी यांनी सोडली साथ. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरणेंना मोठा धक्का. खेडचे आमदार बाबाजी काळे विधानभवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक. 3 वेळा आमदार असलेल्या दिलीप मोहिते यांचा बाबाजी काळेंकडून पराभव. नागपुरातील शासकीय रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नावाची पाटी काढण्यात आली होती, पण टीव्हीच्या बातमीनंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमधल्या 303 पैकी 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त. कोथरूड, कसबा, खडकवासला, हडपसरमधल्या मनसेचे 4 उमेदवार तसेच इंदापूरचे अपक्ष प्रवीण माने यांनाही डिपॉझिट वाचवता आलं नाही. कसब्याचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने एक्शन मोडवर महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह कचरामुक्त अभियानांतर्गत विविध ठिकाणांची पाहणी. नागपूरमध्ये संविधान दिनानिमित्तानं सामाजिक संघटनांकडून वॉक फॉर संविधानचं आयोजन. उठ माणसा जागा हो, संविधानाचा धागा होचा जयघोष. रॅलीत माजी सनदी अधिकारी खोब्रागडे आणि डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सहभागी. 26/11 हल्ल्यातील शहीदांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांकडून मानवंदना. दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण.